युवक राष्ट्रवादी वर्धा जिला उपाध्यक्ष गुरुदयाल सिंह जूनी के नेतृत्व में उपविभागीय अधिकारी एवं समूह विकास अधिकारी को ज्ञापन देते हुए वर्नेर ग्राम पंचायत के अंतर्गत वार्ड क्रमांक 5 के ग्राम पंचायत सीमा के अंतर्गत निर्माण हुए समस्या को तुरंत सुलझाने के लिए नागरिकों के साथ ज्ञापन दिया गया। पिछले कई वर्षों से इस आवासीय क्षेत्र में बरसात के दौरान भारी मात्रा में पानी नागरिकों के घरों में घुस जाता है। ग्राम पंचायत द्वारा अभी तक कोई उपाय नहीं किए गए हैं। वर्नेर के ग्रामीणों ने ज्ञापन देकर नागरिकों को होने वाली परेशानी से तत्काल निजात दिलाने की मांग की है। इस वक्त गुरुदयाल सिंह जूनिक के नेतृत्व में वर्नेर ग्राम पंचायत वार्ड क्रमांक 5 के नागरिक उपस्थित थे। आज पूर्ण गावातला और त्या नाळ्याला लागून 10-15-20 घर असे आहे जे आबादी जागेमध्ये बसून आहे। ज्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांना आपले जागा सोयी पाहून आपले घर कबिल्याचे याचे बांधून त्यांनी आपल्या कुटुंब उदयनिर्माण करत आहे। आज गोष्ट अशी आहे की 4 वर्ष झाले या लोकांना त्रास फक्त सहन करावा लागत आहे। प्रत्येक वर्षी ती अर्ध छातीभर पाणी यांच्या घरात घुसत आहे। आज हे परिस्थिती अगर या सामान्य माणसावर होत असल तर या लोकांनी पोटात आपली आवाज उठवायची हे प्रश्न यांनी समोर पडलेला। माजी सरपंच कविताताई वानखेडे यांनी 5 वर्ष पदभार सांभाळून यांच्या पण पर्यंत आम्ही सर्व लोक गेलो आहोत। त्या लोकांनी आपली हेकीकुडी मुळे आपल्या अहंकार मध्ये या लोकांचे काम नाही केलं। आज त्यांच्या चुकीमुळे या लोकांना आपलं जे दुःख आहे ज्यांच्यावर त्रास होत आहे यांच्यावर जे आता जे संकट आलेलं आहे आता हे संकट यांना आता कोणाकडे जायचं हे यांच्यावर समोर प्रश्न मांडलेला आहे यांच्यासमोर। माझी विनंती आहे शासनाला की ज्या उद्देशासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत की तुम्ही यांच्या सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न करा नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घ्यावं लागेल। ही भूमिका न घेता तुम्ही आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ही आमची विनंती। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येरळकर की रिपोर्ट।